मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांकडून काही बँकांनी पैसे कपात करून घेतले आहेत. त्या बँकांनी तातडीने लाभार्थ्यांना पैसे द्यावेत. शिवाय ज्या महिलांना अर्ज भरण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाशी अथवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन लाडकी बहीण योजना सदस्या राष्ट्रवादी शहराध्यक्षा उषा गायकवाड यांनी केले. उषा गायकवाड म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ खात्यामधून निधीची भरीव तरतूद केली आहे. ही योजना निरंतर सुरू ठेवण्यासाठी, महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि या योजनेचा लाभ तळागाळातील गरजू आणि पात्र बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये 1,60,00,000 महिलांचे अर्ज आलेले असून त्यातील 1,07,00,000 महिलांना या योजनांचा लाभ होऊन त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये 7,05,000 इतके अर्ज प्राप्त असून त्यातील 6,95,000 इतके अर्ज मंजूर झाले. 3 कोटी महिलांना लाभ देण्याचं धोरण शासनाचं आहे, त्यामुळे काही महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी असेल तर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.